आज तुम्ही ताईकड आलात, नेमकी विषय काय? आमच्या डीपीचा ओव्हरलोड होता गुंजाळवाडा, ओव्हरलोड कुडालचा कुडालचा गुंजाळवाडी गुंजाळवाडा। तर आम्ही तीन वेळा अतुल शेटकर गेलो, सगळं लेटर दिलं, अमके दिलं, तमके दिले, या दो जोल दहा गरके घातले। आम्ही गुंजाळवाडीचे ग्रामस्थ, एक वर्ष झाले का ही नाही तिच्यावर, तिथे गेलं का पुष्करला भेटा, आमकडे सांगतो करतो राहतो। आमच्या बरोबर गुंजाळवाडीचे सरपंच लवू शेट होते, सगळे ग्रामस्थ होते, राम डॉक्टर, आम्ही सगळे गेलो, पण कोणतीही दखल घेतली नाही आमची। त्याच्यामुळं कांदे जळाले, सगळे जळाले, मालाचे नुकसान झाले, पण त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही। मग ताईचे ताई काही येण्यापलीकडे पर्याय नाही ना। काय वाटतं, लागन का प्रश्न मार्गी लागन? ताई आमची जुनीच माणसं आहे सगळी, मी पहिले शिवसेनेमध्ये एकत्र असताना, ताई आमचा प्रश्न नक्कीच मार्गी लावणार आहे, तिच्यात काय नाही। ताई हा विषय तुम्ही आता घेतला आहे, किती दिवसात साधारणतः डीपी त्यांना उपलब्ध होऊ शकते? जस्ट वेट अँड वॉच, याच्यापेक्षा जास्त बोलणार नाही, लागल्यावर बोल। हॅलो पवार सर, सर मी तुम्हाला पत्र पाठवते, जागा दिली आहे, सगळं झालंय, आणि आमचे फार जवळचे घरातले संबंध असणारी व्यक्ती आहे रेल्याची, आणि अतुल पेनक्यांनी पण पत्र दिलं, पण अजून तुमचे लोक काही दखल घेत नाही, त्यामुळे तुम्हाला पाठवते। डीपीचा डीपी भरून बिरून सगळं घेतलं, जागा बिगा सगळं घेतलं, ऑल टोटल कम्प्लीट पेपर आहे, मी तुम्हाला आत्ता पाठवते, तेवढं बघून घ्या, आणि आपल्याला तातडीने करायचं, मी पुण्यातच येते। ओके 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 ओके।